पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना जो जतवासियांना अपेक्षित असलेला बदल पाहिला होता, जे प्रश्न सोडणं अपेक्षित होतं ते प्रश्न न सोडवता जतच्या तोंडाला फक्त पानं पुसण्याचं काम केलं. उपऱ्या उमेदवारांचा जत तालुक्याने घेतलेला अनुभव पाहता आज जत तालुक्याच्या तालुक्यामध्ये जनभावना आहे. कचा का असेना आपल्या जत तालुक्यातील असावा ही जनभावना जोर धरलेली आहे. त्यामुळं जनतेच्या मनातच भूमिपुत्राविषयी आस निर्माण झालेली आहे आणि निश्चित जनता त्याचा विशेष कार्यक्रम 23 तारखेला केलेला दिसेल. पण पडळकर स्वतः 3 वर्षापूर्वी विधान परिषदेचे आमदार झालेत, म्हणजे ते 3 वर्षापूर्वी किती निधी दिला आणि गेल्या 3 महिन्यात किती निधी दिला हे सुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तर जिथं शासनाची 1 गुंठा जमीन नाही, प्यायला पाणी नाही, लाईटची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी भाजपचे देवेंद्र फडणवीस सांगतात की आम्ही आंतरराष्ट्रीय प्रकल्प जत तालुक्यात आणू, हे हास्यास्पद आहे. आता पडळकर आमदार झाल्यानंतर तुम्हाला माहितच आहे आठपडीच्या कामातीत सुद्धा एमआयडीसीची घोषणा केली होती, त्या कामात एमआयडीसीचं काय झालं? फडणवीसाचं महाराष्ट्राचं धोरणच हे आहे, जाती जातीत भांडणं लावायचं आणि त्यासाठीच फडणवीसांनी आपला हस्तक म्हणून आपला मोहरा इथं पाठवलेला आहे. जाती जातीत भांडणं लावणं, जातीत भिंती उभा करणं. जतच्या जनतेनं काँग्रेसचा कारभार पाहिलेला आहे, भाजपचा कारभार पाहिलेला आहे. आता काँग्रेस नको, भाजप नको, काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत ही जतकरांची मानसिकता आहे आणि त्याला तिसरा पर्याय हा बहुजन समाज पार्टीच्या रूपाने जतकर जनता आमचं आशेनं पाहते. फडणवीसांनी पडळकरांच्या माध्यमातून आरक्षण मिळेपर्यंत योजनांचं गाजर दाखवलं आणि प्रत्यक्ष योजना सुद्धा मिळालेल्या नाहीत. पडळकरांना खरंच धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटायचा असता आणि पडळकर फडणवीसांना गॉड फादर म्हणतात, माझा बाप सागर बंगल्यात आहेत म्हणतात. मग सागर बंगल्यातल्या बापाला सांगून ते वनवाशी कन्याश्रम त्यांना ऐकू शकलं असतं ना? धनगर समाजाच्या हिताचा एवढा मोठा निर्णय झाला असता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटण्यात अडसर कुणाचा आहे? भारतीय जनता पक्षाच्या मातृसंस्था असलेल्या आरएसएसच्या वनवासी कल्याण आश्रमचा आहे. मग फडळकरांचं एवढं जर वजन होतं तर समाजासाठी ते वजन पणाला लावायचं होतं. ज्या फडणवीसांना आज पुळका येतो ना जतचा निवडणुकीत, त्या फडणवीसांनी खरेच जतच्या विकासात फडणवीस हे जतच्या अडचण आहेत विकासाचे. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा, फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. नमस्कार, मी दत्तकुमार खंडगळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आज आपल्यासोबत जत विधानसभा मतदारक्षेत्रातले जे उमेदवार आहेत बसपाचे विक्रमदादा ढोणे, आज ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत आपल्या वज्रधारीच्या प्रेक्षकांशी. विक्रमदादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही जत विधानसभेच्या मैदानात उतरलाय, तुमची भूमिका काय आहे नक्की? हा जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे. या तालुक्याचं क्षेत्रफळ हे हिंगोली महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्याचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं या तालुक्याचं क्षेत्रफळ आहे. या तालुक्याचं विभाजन होणं गरजेचं आहे. या तालुक्याचा पाणी प्रश्न आहे, शाश्वत विकास आहे. हा तालुका विकासापासून 200 मीटर दूर ठेवण्यात इथल्या राज्यकर्त्यांना आनंद वाटतो. हा तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा. या तालुक्यातल्या अनेक शासकीय कार्यालयात जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांची कर्मचारी रिक्त पद आहेत. तालुका विभाजनाचा प्रश्न आहे, पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, शेतीच्या पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. अनेक प्रश्न इथले आवासून उभे आहेत आणि इथले राज्यकर्ते या राज्यातले राज्यकर्ते अपयशी ठरलेले आहेत. म्हणून
ह्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सातत्यानं आंदोलनं करतोय. गेली अनेक वर्ष हे प्रश्न शासन दरबारी म्हणतो, या प्रश्नाचा राज्यकर्त्यांचं लक्ष वेधतोय. तर या तालुक्यातल्या जनतेनं मला आव्हान केलं होतं की आपण फक्त रस्त्यावरची लढाई लढण्याबरोबरच आता राज्य सरकारसोबत संवादाची विधानसभेची निवडणूक लढावी आणि त्या माध्यमातून आपल्या प्रश्न राज्याच्या सभागृहात मांडले जाऊन हे प्रश्न सोडून हा तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची गरज आहे, अशी जनभावना होऊन जनभावनेच्या आग्रहातून मी या निवडणुकीला सामोरे जातोय. आत्ता या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत हेही मैदानात आहेत. भाजपचे दोन बंडखोर उमेदवार, म्हणजे एक बंडखोर उमेदवार तमनगुंडा पाटील ते आहेत आणि गोपीचंद पडळकर अधिकृत उमेदवार आहेत. असं असताना हे सगळेच इथं काही काळ तीन टर्म भाजपनं सत्ता भाजपचा आमदार आहे, साधारण 11 वेळा काँग्रेसचा इथला आमदार आहे. असं असताना हा मतदारसंघ मागास करायला, विकासापासून वंचित करायला, याला कारणीभूत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता. त्यामुळे हा तालुका मागास ठेवण्यामध्ये इथल्या राज्यकर्त्यांना, इथल्या प्रस्थापित नेत्यांना, जिल्हा नेतृत्वानं जाणीवपूर्वक हा मतदारसंघ मागास ठेवला होता. म्हणून त्या उठावातूनच पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2009 साली कमळ फुललं, 2004 साली पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ फुललं आणि यात इथल्या जतवासियांना वाटायचं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या तालुक्यावरती अन्याय केलेला आहे आणि भाजपसारख्या पक्षाला, विरोधी पक्षाला संधी दिल्यानंतर इथल्या तालुक्याचे प्रश्न सुटतील. म्हणून सलग 15 वर्ष या तालुक्यानं भारतीय जनता पक्षाच्या रूपानं इथला उमेदवार निवडून दिले. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षानं सलग तीन टर्म वेगवेगळा चेहरा दिला, पण जतच्या जनतेनं आस लागून तिन्ही वेळेला वेगवेगळ्या चेहऱ्याला जतच्या विधानसभा क्षेत्रातून राज्याच्या सभागृहात पाठवलं. पण दुर्दैवानं गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना ज्या अपेक्षेनं भाजपच्या पारड्यात या जत तालुक्यानं मतदान दिलं, जत तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली, पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना जो जतवासियांना अपेक्षित असलेला बदल पाहिला होता, जे प्रश्न सोडणं अपेक्षित होतं ते प्रश्न न सोडता जतच्या तोंडाला फक्त पानं पुसण्याचं काम केलं. जत तालुक्याची प्राधान्यानं मागणी होती जत तालुक्याचं विभाजन व्हावं, पण विभाजन न करता भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विभाजन न करता या तालुक्यात फक्त अप्पर तहसील कार्यालय काढलं. दुर्दैवाची गोष्ट, अप्पर तहसील कार्यालय काढून फक्त एक तहसीलदार पद आणि दोन क्लार्क, या 2009 पासून 2014 काळात एक आलेला आहे, तोपासून आतापर्यंत फक्त एक तहसीलदार आणि दोन क्लार्कवरती अप्पर तहसील कार्यालय चालू आहे. अप्पर तहसीलदार कार्यालय म्हणजे जतकरांसाठी असून अडचण नसून खोळंब आहे. कारण 5 रुपयाचं तिकीट जरी महसूलचं घ्यायचं असेल तर संघ परिसरातील नागरिकांना जतमध्ये यावं लागतं आणि तो परत तिकीट लावून अर्ज संघ कार्यालयात करावा लागतो, त्याचा पाठपुरावा परत प्रांत कार्यालयात जतला करावा लागतो. म्हणजे जतकरांचा प्रश्न सोडवण्यापेक्षा त्याचे फक्त वेळ मारून दिशाभूल मारण्याचं काम भाजपनं केलं. अशाच पद्धतीनं महिषा योजनेच्या बाबतीत 65 गावं वंचित होती. 2019 लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तत्कालीन मुख्य देवेंद्र फडणवीस या जतवासियांना संघ येते आश्वासन दिलं. महिषा विस्तारित योजनेला तत्वता मंजुरी आहे म्हणून सांगितलं. प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस 2024 विधानसभेची वाट पाहत होते आणि निवडणुकीच्या तोंडावर ते पण जतच्या जनतेतनं उठाव झाला होता. आम्हाला सोयी सुविधा द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या. त्यावेळेला विस्तारित महिषा योजनेच्या कामाला गती आली, 2000 कोटीची योजना मंजूर करण्यात आली. म्हणजे खरंच देवेंद्र फडणवीसांना या तालुक्याचा विकास करायचा होता, हा तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचा होता, तर त्याच वेळेला त्यांनी ही सगळी प्रक्रिया करायला पाहिजे होती, अपेक्षित होतं. आत्ता त्यांच्याच पक्षाचे उमेदवार गोपीचंद पडळकर इथं उमेदवारी करत आहेत. त्यांच्यावरून भूमिपुत्र आणि उपरे असाही वाद चालू आहे, याबद्दल काय सांगाल? मी संविधान मानणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळं संविधानानं या राज्यातील कोणत्याही नागरिकाला राज्यात कुठेही निवडणुका लढायला कुठलंही बंधन नाही असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. पण जत तालुक्यातल्या जनतेनं अनेक बाहेरचे उमेदवार निवडून दिलेले आहेत आणि खास करून ते भाजपचेच दोन होते त्यामध्ये आणि पूर्वीच्या काही काँग्रेसचेही होते. पण उपऱ्या उमेदवारांचा जत तालुक्यानं घेतलेला अनुभव पाहता आज जत तालुक्यामध्ये जनभावना आहे कसा का असेना आपल्या जत तालुक्यातील असावा.
ही जनभावना जोर धरलेली आहे. त्यामुळं जनतेच्या मनातच भूमिपुत्राविषयी आस निर्माण झालेली आहे आणि निश्चित जनता त्याचा विशेष कार्यक्रम 23 तारखेला केलेला दिसेल. एकवेळ तुमचे मित्र राहिलेले आणि आत्ता भाजपचे जे उमेदवार आहेत गोपीचंद पडळकर, त्यांनी या मतदारसंघाला राज्यातला टॉपचा मतदारसंघ करणार असा अशी घोषणा केलेली आहे. परवा देवेंद्र फडणवीस पण इथे येऊन गेले आणि मी गोपीचंदला मंत्री करतो असा शब्द देऊन गेलेत, काय सांगाल? देवेंद्र फडणवीस आणि पडळकरांना इथं उमेदवार देण्यामध्ये मागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे जातीचं समीकरण त्यांनी डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला त्यांनी 2014 जे आश्वासन दिलं होतं 12 ते पूर्ण करू शकलेले नाहीत आणि त्यामध्ये ते धनगर समाजाचा असंतोषाचा वाढता असंतोष लक्षात घेऊन त्यांनी धनगर समाजातील एका कार्यकर्त्याला पक्षातील कार्यकर्त्याला हाताशी धरून ह्या उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांना काय वाटतं की धनगर समाज महाराष्ट्रातला सगळा खुश होईल आणि पडळकरांच्या रूपाने आम्हाला धनगरांचा चेहरा मोहरा हस्तक म्हणून वापरता राज्यभर येईल म्हणून त्या अर्थाने त्यांनी एक दिलेलं आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जसं म्हणला की टॉपचा करणार आहेत, पण पडळकर स्वतः 3 वर्षापूर्वी विधान परिषदेचे आमदार झालेत. म्हणजे ते 3 वर्षापूर्वी किती निधी दिला आणि गेल्या 3 महिन्यात किती निधी दिला हे सुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. म्हणजे भाजपचं हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ह्या मोठमोठ्या बाता मारायच्या आणि प्रत्यक्ष कृती मात्र उलटी करायची हे भाजपचं धोरण जत तालुक्यानं अनुभवलेलं आहे. त्यामुळं याला जनता भुलणार नाही. साधं उदाहरण द्यायचं झालं तर जिथं शासनाची 1 गुंठा जमीन नाही, प्यायला पाणी नाही, लाईटची व्यवस्था नाही अशा ठिकाणी भाजपचे देवेंद्र फडणवीस सांगतात की आम्ही आंतरराष्ट्रीय प्रकल्प जत तालुक्यात आणू. हे हास्यास्पद आहे. ही जतकरांची कुचेष्ट आहे आणि हे जतकरांनी आता ओळखलेलं आहे पुरतं. आणि ते काय म्हणतात, पडळकरांनी MIDC मंजूर करून आणली, तुम्ही आमदार करून पाठवा, त्यांना आंतरराष्ट्रीय प्रकल्प पाठवतो. जर भाजपनं जर खरंच MIDC मंजूर केली असेल तर माझं या आपल्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस गोपीचंद पडळकरांना एक आव्हान आहे, MIDC मंजुरीचं एक पत्र त्यांनी त्यांच्या सोशल मीडियात दाखवावं. MIDC मंजुरीचं पत्र नाही, किती दिशाभूल जतकरांची भाजप जाणीवपूर्वक करते हे जाणून घेणं पाहिजे. फक्त त्याच्या संदर्भात जमीन अधिग्रहणाच्या अनुषंगाने त्या विभागाची बैठक बोलवली आहे. ती बैठक बोलवली म्हणजे MIDC मंजूर झाली का? म्हणजे जतकरांना भाजप दूध खोळं समजतंय, पण त्यांना ही जतकर जनता दूध खोळी नाही हे तो त्यांना एक येणाऱ्या 23 तारखेला निकालातून स्पष्ट दिसेल. तुम्ही फार मोठा आरोप केला आहे. गेल्या 3 ते 4 वर्षात म्हणजे गोपीचंद पडळकर विधान परिषदेचे आमदार 5 वर्ष जवळपास होत आली, ते आमदार आहेत, त्यांनी 1 रुपयाचा निधी दिलेला नाही. इकडं दिला निधी, पण आता जे तुम्ही टॉपचा म्हणता, कोट्यावधी निधी दिला म्हणता, ते निधी देण्याची कालावधी पहा ना. म्हणजे 3 वर्षापूर्वी निधी तुम्ही आमदार झाला, त्यानंतर किती निधी दिला आणि प्रत्यक्षात निवडणूक लढवणार आहे असं ज्यावेळेला तुमचं भाजपच्या धोरणानं ठरलं त्यानंतर निधीचा ओघ कसा वाढला हेच मी सांगतोय. आणि दुसरी गोष्ट, निधी दिला म्हणजे कुणी उपकाराची भाषाही बोलायची गरज नाही. ज्या भारतीय जनता पक्षाचं पश्चिम मराठ्यात कमी बोलवलं त्या सरकारनं जतकरांना निधी देऊन हा दिलेला निधीसुद्धा अपुरा आहे असं आमचं जतकरांचं म्हणणं आहे. निधी देऊन आमच्यावर उपकार केलेला नाही, उलट आम्हाला दिलेला निधी हा कमी आहे, त्यांची जबाबदारी होती. दुसरी गोष्ट, पडळकरांना सुद्धा त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये जतकरांनी भरभरून दिलेला आहे, त्यांची राजकीय उंची वाढवलेली आहे, त्यामुळं पडळकरांनी त्या उंची दिलेल्याच्या बदल्यात त्याचा परत फेड जतकरांसाठी केलेला आहे. त्यामुळं निधी दिला म्हणून तुम्ही आम्हाला परत स्वीकारावं आणि आमचं हे करावं अशी काही जतकरांची भावना नाही. जतकरण यापूर्वीच पडळकरांना भरपूर दिलेला आहे आणि त्याच्या बदल्यात पडळकरांनी त्यांना मिळालेल्या पदाच्या माध्यमातून उतराई करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आम्ही जतकर समजतो. तुम्ही जो मगाशी म्हटलं MIDC विषय, ती लोणकडी थाप आहे असं म्हणताय तुम्ही? 100%. आता पडळकर आमदार झाल्यानंतर तुम्हाला माहितच आहे आठवड्याच्या कामात इथं सुद्धा MIDC घोषणा केली होती. त्या कामात MIDC काय झालं लोक विसरतात असं त्यांना वाटतं, पण जतकर जनता ही विसरणारी नाही. जतकरांना ग्रहित धरून पडळकरांनी आणि फडणवीसांनी जतकरांना दिशाभूल करण्यासाठी हे जे चालवलं केलेलं आहे ते कदापि यशस्वी होणार नाही. फडणवीसांचा डाव यशस्वी होणार नाही. आज स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन गेली, इतक्या वर्षानंतर पण इथं रस्त्याचे प्रश्न गंभीर आहेत, पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत. इथला एक कट इथली लोक आम्हाला कर्नाटकात सामील करा असं म्हणत आहेत उद्वेगानं. ही परिस्थिती 11 वेळा काँग्रेसचे इथं आमदार निवडून आहेत, ही परिस्थिती ओढवणे पाठीमागे नेमकं अपयश कुणाचं आहे? काँग्रेसचं आहे, भाजपचं आहे का इथल्या जनतेचंच आहे? हे अपयश आजपर्यंतच्या सर्व राज्यकर्त्यांचं अपयश आहे म्हणावं लागेल. त्याला काँग्रेसही तितकीच जबाबदार आणि तितकीच भाजपही जबाबदार आहे.
पूर्वीच्या काही लोक अडाणी होती, त्यावेळेला व्यक्तिप्रेमातून, त्यावेळेच्या सुरुवातीला काँग्रेस प्रभावाखाली असलेला हा महाराष्ट्र होता, त्यामुळं काँग्रेसचे जरी 11 वेळा गेले त्या उद्वेगातूनच काँग्रेसला नाकारून भाजपला दिलं होतं. पहिल्यांदा ज्या वेळेला भाजपला आमदार दिला त्यावेळेला वर राज्यात सत्ता होती, काँग्रेसची सत्ता होती, तालुक्याचा आमदार भाजपचा होता. दुसऱ्या वेळेला तशीच परस होती ती, आणि तिसऱ्या वेळेला मात्र जत गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता होती. तरी पण काँग्रेसनं जे केलं त्याच्यात दुप्पट फसवणूक भाजपनं केली, त्यामुळे सर्वच काँग्रेस आणि भाजप सर्वच अपयशी ठरलेले. इथं तर जाती जातीत भांडणं लावायचे उद्योग चालू आहेत, काय सांगणार आहे हे फडणवीसांचं महाराष्ट्राचं धोरणच हे आहे, जाती जातीत भांडणं लावायचं. आणि त्यासाठीच फडणवीसांनी आपला हस्तक म्हणून आपला मोहरा इथं पाठवलेला आहे, जाती जातीत भांडणं लावणं, जातीत भिंती उभा करणं, आणि तो यशस्वी हो. पण महाराष्ट्रात कुठेही जातीय दंगली झाल्या तर या जतमध्ये कधीही दंगल झालेला नाही, कधीही बंद पुकारलेला नाही, कधीच या जतच्या तालुक्याच्या इतिहासात कधीही जातीय दंगलीच्या अनुषंगानं कुठलीही घटना घडली नाही. पण आज दुर्दैवानं फडणवीसांच्या कृपेनं या निवडणूक राजकीय स्वार्थासाठी या जाती जातीत भांडणं लावण्याचं काम जे चालू आहे, जाती जातीत भिंती उभारणं, हे जतकरांना भविष्यासाठी परवडणारं नाही. मी तुमच्याकडे येतो. तुम्हाला कुठलाही राजकीय वारसा नाही, सामान्य घरातनं तुम्ही आलाय, सामान्य घरात येऊन आज विधानसभेची उमेदवारी करताय, तुमचा संघर्ष काय सांग, वाटचाल काय सांग. 2002 झाल्यानंतर बहुजन हृदय सम्राट महादेवरावजी जानकर साहेबांच्या चळवळीमुळे आम्हाला समाजकारण राजकारण कळालं. त्यानंतर अनेक वैचारिक बैठका झाल्या, वैचारिक बैठकीतून घडत गेलो. ज्यावेळेला संविधान कळालं, महापुरुषांचे विचार कळाले, समानता विषमता ह्या दोन बाजू कळत गेल्या, आणि आपण सामान्य कुटुंबातल्या लोकांनी सुद्धा आपण समानतेच्या बाजूनं राहिलं पाहिजे ही भूमिका एक बालवयात म्हणा एक विद्यार्थी दशेत हा संस्कार घडत गेला. त्यामुळे या प्रक्रियेत सगळं आम्ही घडत गेलो. आणि ज्यावेळेला रोज जगण्यामरण्याचा प्रश्न शिक्षणाने निमित्तानं बाहेरगावी गेल्यानंतर इतर तालुक्याची तुलना, इतर व्यवसायाच्या निमित्तानं बाहेरगावी गेल्यानंतर इतर तालुक्याने माझा तालुका ही तुलनात्मक दृष्ट्या ज्यावेळेला आम्ही विचार करू लागलो त्यावेळेला हा तालुका अगदी मागास तालुका आहे. अगदी सांगलीसारख्या ठिकाणी इतर लोक म्हणायची काही जरी चुकलं वागलं तर इतरांना उद्देशून कुचेष्टेने म्हणे जतकडनं आला आहे का, म्हणजे जतची अशी अहवाल नाही केली जायची आणि ही कुठेतरी मनाला खेद देण्याची गोष्ट होती. मग ह्याचा उपाय काय, तर ह्या लोकांचं अज्ञान आहे, जनतेचं अज्ञानावरती इथलं राजकारण आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं. मग आपण इथली जनता जागरूक केली पाहिजे, आपल्या हक्क अधिकारावर जागृत झाली पाहिजे, यासाठी आम्ही सातत्यानं संघर्ष करत राहिलो, चळवळी करत राहिलो, इथले प्रश्न प्रशासनाच्या दरबारात मांडत गेलो, इथल्या प्रश्नांची अनेक प्रश्नांची शासन दरबारी प्रशासनाच्या दरबारी मांडल्यामुळं अनेक प्रश्नांची सोडवणूक झाली आणि सामान्य माणसांना एक हेवा वाटू लागला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या पक्षाने आपल्याला फसवलेलं, विक्रम ढोणेसारखा एक कार्यकर्ता जर निवडणुकीला सामोरे गेला तर चांगलं होईल, एक सक्षम पर्याय होईल अशी भावना जनभावना तयार झाली आणि जनभावनेतून लोकसहभागातून लोकवर्गणीतून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहे. ही जनभावना हेच आमचा पाठबळ आहे आणि सामान्यांना अनेक प्रश्नाला तोंड द्यावं लागतं आणि अनेक प्रश्नांची सोडवणूक आम्ही अनेक वर्ष सातत्याने इथं करतोय. या जनभावनेच्या जोरावरच या विधानसभेला आम्ही सामोरे जात आहे. या जिल्ह्यानं महाराष्ट्रात नेतृत्व केलं, म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्याचे वसंतदादा 4 वेळा मुख्यमंत्री होते, जयंत पाटील जलसंपदा मंत्री, अर्थमंत्री, अशा अनेक पदावर त्यांनी काम केलं. आर पाटील गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, पतंगराव कदम साहेब तेही अनेक मोठमोठ्या पदावर त्यांनी काम केलं. म्हणजे राज्याच्या सत्तेची दोरी किंवा जी वाढप्याची आपण वाढपी म्हणतो, वाढपीच आपले होते. जिल्ह्याचे वाढपी असताना किंवा राज्याच्या सत्तेची सगळी सूत्रं आपल्या लोकांच्या हातात असताना जतवर आणणे का, तुम्हाला काय वाटतं? हे राजकीय इच्छाशक्तीच त्यांची नव्हती. जत हा प्रगत व्हावा, जत हा विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा, कारण जतची लोकही पाणी नसल्यामुळं 100 एकराचा मालक असेल, 50 एकराचा मालक असेल हा ऊस सोडायला जात होता, वीटभट्टी कामगार होता, म्हणजे नदीकाठच्या लोकांनाही कमी पैशात ही कामगार मिळत होते. त्यासाठी ह्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ह्यांनी जाणीवपूर्वक मागास ठेवलेलं आहे, म्हणूनच हा उठाव झाला होता. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं वाढप्याच्या भूमिकेत असताना सुद्धा पोटभर अन्न जेवायला दिलं नाही, म्हणून हा 15 वर्ष सलग उठाव झाला. पण ज्यांचा उठाव झाला त्या उठावाला सुद्धा पाहिजे त्याचा प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून जतची जनता प्रचंड नाराज आहे. जतची जनता या लोकांना कामगार आणि मजूर म्हणून पाहिजे असं तुमचा अर्थ? हो, याच दृष्टीनं पाहत होती, म्हणूनच हा उठाव झाला.
आता जतच्या जनतेची मानसिकता काय? जतच्या जनतेनं काँग्रेसचा कारभार पाहिलेला आहे, भाजपचा कारभार पाहिलेला आहे. आता काँग्रेस नको, भाजप नको, काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ही जतकरांची मानसिकता आहे. आणि त्याला तिसरा पर्याय हा बहुजन समाज पार्टीच्या रूपाने जतकर जनता आमचं आशेनं पाहते. तुम्ही रासपचं पण काम केलं आहे, जानकर साहेबांसोबत होता तुमचे मित्र, आत्ता जे प्रतिस्पर्धी आहे तुमचे ते त्यावेळेस रासपमध्ये होते. एकूण मागच्या काही वर्षात धनगर आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत होता महाराष्ट्रात, आत्ता नेमकी काय अवस्था आहे? तुम्ही त्या प्रश्नावर काम केलं आहे. धनगर आरक्षण प्रश्नाचं राजकीय भांडवल म्हणून फडवणीसाने वापर केला आहे आणि त्याच्यासाठी प्यादं म्हणून पडळकरांना त्यांनी राज्यभर वापरलेला आहे असं हे मी जबाबदारीने सांगतो. 2014 ज्यावेळेला फडवणीसाने आश्वासन दिलं ते पहिल्या कॅबिनेटचं दिलं, पण आज किती कॅबिनेट झाल्या तरी फडवणीस धनगर आरक्षण प्रश्नावर ब्र काढू शकत नाहीत. पण फडवणीसाने पडळकरांच्या माध्यमातून आरक्षण मिळेपर्यंत योजनांचं गाजर दाखवलं आणि प्रत्यक्ष योजनासुद्धा मिळालेल्या नाहीत. पडळकरांचा असा दावा आहे की अनेक सर्टिफिकेट दिली, अनेक मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला समाजाला. प्रत्यक्षात किती निधी दिला माझ्याकडे आता तुम्हाला दाखवायला इन कॅमेरा मी दाखवू शकेन की 2019 लोकसभेच्या वेळेला पडळकरांच्या माध्यमातून आंदोलन उभं राहिलं. ते आंदोलन सांगता करताना 1000 कोटीची घोषणा केली, 1000 कोटीची तरतूद केली, घोषणा केली, तरतूद केली, 500 कोटीची तरतूद केली आणि हेड न निर्माण झाल्यामुळं पैसे परत गेले. म्हणजे ही महाराष्ट्रातील धनगर समाजाची शुद्ध फसवणूक आहे. प्रत्यक्षात घोषणा केली पण प्रत्यक्षात समाजाच्या पदात मिळालं काय? काहीच मिळालेलं नाही ना. त्यानंतर 1000 कोटीची घोषणा झाली, 10000 कोटीची घोषणा झाली. जे अधिवेशन ते धनगरांना सांगितलं शाळांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडल्या तर दुसरं काही धनगर समाजाच्या पदरात पडले नाही, 10000 कोटीतला रुपये मिळाला नाही. घरकुलाची घोषणा झाली आणि घरकुलाची घोषणा जाऊन 2 वर्ष होत आले आणि आता कालच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी एक फक्त पंचायत समिती ज्या ज्या धनगर बांधवांनी अर्ज केलेत त्या सगळ्या बांधवांना प्रशासकीय मंजुरी देऊन एक JR काढण्याचं परिपत्रक काढलेलं आहे. पण प्रत्यक्षात पुढे कार्यवाही काय झाली नाही, त्याच्यासाठी कुठलीही तरतूद नाही आहे. म्हणजे एकही फक्त घोषणा आणि दिशाभूल, एक कलमी कार्यक्रम. मी तुम्हाला असं म्हणायचं की पडळकरांनी धनगर समाजाची दिशाभूल केली. पडळकरांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाची चवळ मोडून खाल्ली स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी. तुम्ही गंभीर आरोप करताय, सत्य आहे ते. पडळकर मागच्या डिसेंबरमध्ये म्हणत होते, डिसेंबरच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात हायकोर्टात आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे, अन्यथा क्रिसमसची सुट्टी संपल्यानंतर मिळेल, नसेल तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळेल. पण ज्या वेळेला प्रत्यक्षात निकाल लागला त्यावेळेपासून पडळकर आजही हायकोर्टात प्रत्येक वेळेला पडळकर उपस्थित राहिले होते. पण त्या दिवशी हायकोर्टातनं बाहेर माध्यमांना प्रतिक्रिया न देता पडळकर पळून गेले. प्रत्यक्षात काय घडलं त्यांनी आजपर्यंत सांगितलं नाही हायकोर्टात काय घडलं ते. ज्या वनवासी कल्याण आश्रम, कुणाचा आहे वनवासी कल्याण आश्रम? भाजपच्या मातृसंस्थेचा आहे ना. मग मातृसंस्थेनंच तुम्हाला न्यायालयात आव्हान दिलं ना धनगर आरक्षणाच्या याचिकेला, त्याच्यावर का पडळकर बोलत नाहीत? भाजपच्या सोयीच्या फक्त भूमिका बोलायच्या, धनगर समाजा हिताची भूमिका ज्या वेळेला पडळकर बोलतील त्यावेळेस खरं ते धनगर समाजाचे नेते म्हणता येईल. ते धनगर समाजाचे नेते नाही, ते धनगर फडणवीसांचे चेले आणि भाजपचे नेते. तुम्ही खूप गंभीर आरोप करताय. म्हणजे वनवासी कल्याण आश्रम धनगर आरक्षणाच्या संदर्भात कोर्टात गेला आणि त्याचा हस्तक म्हणून पडळकर काम करतायत किंवा समाजाचं नुकसान करतायत असा तुम्ही गंभीर आरोप करताय. पडळकरांना खरंच धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटायचा असता आणि पडळकर फडणवीसांना गॉड फादर म्हणतात, माझा बाप सागर बंगल्यात आहेत म्हणतात. मग सागर बंगल्यातल्या बापाला सांगून ते वनवासी कल्याण आश्रम त्यांना ऐकू शकलं असतं ना. धनगर समाजाच्या हिताचा एवढा मोठा निर्णय झाला असता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटण्यात अडसर कुणाचा आहे? भारतीय जनता पक्षाच्या मातृसंस्था असलेल्या RSS वनवासी कल्याण आश्रमचा आहे. मग फडळकरांचं एवढं जर वजन होतं तर समाजासाठी ते वजन पणाला लावायचं होतं. आत्ता जे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे ते मैदानात, विक्रम सावंत, मागच्या सच्च्या जनतेनं त्यांना स्वीकारलं, त्यांच्या 5 वर्षातल्या कारकिर्दीबाबत काय सांगाल? त्यांनी इथल्या विकासाला न्याय दिलाय का? ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत, ते प्रचंड नाराज आहे आणि ते अपयशी ठरल्यामुळेच जनतेत उद्रेक आहे ना. काँग्रेस नको, भाजप नको. 2.5 वर्ष राज्यात त्यांची सत्ता होती, त्यांनी जतचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला किंवा सोडवले का? सोडवायचा ते आमदार आहेत लोकप्रतिनिधी म्हणजे प्रयत्न केला असेल, पण ज्या ताकदीनं प्रश्न सुटायला पाहिजे ते सुटलेले नाहीत ना.
जतच्या जत मतदारसंघाच्या विकासाबाबतचं तुमचं विजन काय? माझं विजन म्हणजे 2013 साली एक केळकर समिती नेमली होती, हे गंभीर म्हणजे गंभीर आहे आणि ह्याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही. ज्या फडणवीसांना आज पुळका येतो ना जतचा निवडणुकीत, त्या फडणवीसांनी खरेच जतच्या विकासात फडणवीस हे जतच्या अडचण आहेत विकासाचे. कारण ज्या केळकर समितीने एक अहवाल सादर केला होता राज्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी, जिल्ह्यावर विकासाचा बॅकलॉगाचे मोजमाप न करता तालुक्यावर विकासाचं बॅकलॉग हे करावं आणि त्यानुसार तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरून निघेल. त्याचा म्हणजे त्याचा अर्थ जिल्ह्याचं सरासरी उत्पन्न आणि तालुक्याचं उत्पन्नाची ज्यावेळी तुलना होईल, जिल्ह्याचं उत्पन्न ज्यावेळी तुलना होईल त्यावेळी सांगली जिल्हा अग्रेसर राहतो. कारण सांगली जिल्ह्यातला निम्मा भाग हा नदीकाठचा भाग आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सगळे दुष्काळी तालुके हे दुष्काळी तालुके मागास घेण्यात फडणवीसांचा हात आहे. ते फक्त निवडणुकीसाठी राजकारणासाठी बोलतात. ज्या केळकर समितीने जो अहवाल दिला होता तो अहवाल असा होता की राज्यातील तालुक्याचा अनुशेष भरून काढायचा, तालुकावाईज अनुशेष भरून काढावा, मग त्यावेळेला ही तालुके विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील. पण जिल्हावाईज म्हणल्यानंतर ते सगळे जिल्हे विदर्भातले आहेत, म्हणजे फडणवीसांचा डाव बोलायचा नाही करायचे हा वेगळा आहे. रवी तमनगोंडे पाटील जे आहेत त्यांनी इथल्या भूमिपुत्रांचा लढाईचा आवाज करत विलासराव जगताप असतील, तमनगोंडे पाटील असतील, त्यांची उमेदवारी दाखल झाली, तुम्ही त्या भूमिपुत्राच्या लढाईतच आहात काय? भूमिपुत्र म्हणून मगाशीच मी माझी भूमिका सांगितली, मी संविधान मानणार आहे, कोणीही कुठेही राज्यात उभा राहू शकतं, त्यामुळे भूमिपुत्र माझ्यासाठी नाही. पण जतच्या जनतेच्या मनात मात्र भूमिपुत्राचा आस आहे. जतच्या जनतेत भूमिपुत्रा इतर उमेदवार आजपर्यंतच्या आमदार बाहेरच्या आमदारांनी काय केलं आणि त्याचे प्रायचित्त काय भोगलं ते जतकर विसरलेलं नाही. त्यावेळेला दूध पोहलेलं आहे आता ताक फुंकून प्यायचं नाही अशी जतकरांमध्ये कुजबूज आहे आणि ते निश्चित यावेळेला आपल्याला निकालातून स्पष्ट दिसेल. तुम्हाला असं म्हणायचं आई आणि दाई यातला जो फरक आहे? 100% आईची माया दाईला कशी येऊ शकते? इथले प्रश्न माहीत पाहिजे, इथल्या प्रश्नांची काय समस्या आहेत, वर्षानुवर्ष इथले काय प्रश्न, इथलं मातीची नाळ कुठली जोडलेली आहे, काहीतरी मी मला मिळवायचं आहे म्हणून काहीतरी करण्यासाठी येणं आणि माझी माझा तालुका माझा जन्मभूमी माझी काहीतरी डेव्हलप झाली पाहिजे म्हणून काम करणं आतून जे असते ते शक्य नाही ना. आईचं प्रेम दाईला कसं येऊ शकते? जर्सी गाय आणि देशी गाय, जर्सी गायचं वासरू सोडल्यानंतर ते डायरेक्ट जर्सी गायच्याच कासत जाणार, पण देशी गायचं वासरू सोडलं तर डायरेक्ट त्याच्या आईच्याच जवळ जाणार, पण जर्सी गायचं वासरू सोडल्यानंतर प्रत्येक गायला पाहिजे कसत जाणार, जी लाताडी त्याच्या पुढं, जी लाताडी त्याच्या पुढं, हे असा हा प्रकार राहणार आहे. त्यामुळं आजपर्यंत ज्या ज्या आमदारांनी आता यापूर्वी तासगावच्या सुरेशभाऊ खाडे होते त्यांचं नेतृत्व जतकरांनी स्वीकारलं होतं, यापूर्वी तासगावचे पहिले आमदार बॅरिस्टर टिके जनकी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं, आटपाडीचे ॲडव्होकेट सोनी वकील साहेब त्यांचं नेतृत्व स्वीकार, या तालुक्याने यापूर्वी इतर तालुक्याचं तालुक्यातलं नेतृत्व स्वीकारलं होतं, पण त्याचा वाईट अनुभव या जतकरांना आलेला आहे. ताक फुंकून दूध पिळलंय ताक फुंकून प्यायचं ही जतकरांची भूमिका राहिलेली आहे आता सध्या. परवा फडणवीसांनी अनेक विकासाच्या घोषणा केल्या, अनेक आश्वासनं दिली, या सगळ्यावर तुमचा विश्वास आहे का? फडणवीसांना जतचा एवढा पुळका होता तर गेल्या त्यांच्या 5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना का जतला त्यांनी न्याय दिला नाही आणि गेल्या 2.5 वर्षसुद्धा जतला का न्याय दिला नाही? उलट या तालुक्याचे विकास अनेक विकासकामं मंजूर असलेल्याला खोडा घालण्याचं काम केलं. म्हणजे फडणवीसांची वृत्ती हे महाराष्ट्र समृद्ध करायची नाही, फक्त भाजप समृद्ध करायचे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदं ही राज्याच्या दृष्टीने समान असतात, ते राज्याची पदं असतात, पण हे भाजपचे पदं म्हणूनच हे वापरतात. त्यामुळे ह्या जतच्या विकासात खोडा घालण्याचं काम फडणवीसांचं आहे. फडणवीसांनी जे सांगितलं राज्य जत टॉपला आणणार, फडणवीसांच्या हाताला काय लकवा मारला होता इतके दिवस द्यायला? दुसरी गोष्ट जे द्यायचं होतं ते पण व्यवस्थित दिलं नाही. जे मगाशी तुम्हाला सांगितलं तालुक्याची विभाजनाची मागणी असं अप्पर कार्यालय दिले ते पण दिले, तर इतर तालुक्यात अप्पर कार्यालय देताना अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांची ज्यादा पदं मंजूर केलेत आणि इथं मात्र फक्त 3च मंजूर केलेत, म्हणजे हा पण जतकरांवर अन्याय. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं पाणी योजना, पाणी योजनेचे जतचे नगरपालिकेचे फाईल किती वर्ष तुमच्याकडे पडून होती? म्हणजे तुम्ही मतदानाच्यासाठी इतके दिवस ते अडवून ठेवली होती का? फडणवीसांना खरंच जसं होतं तर त्यांची फाईल अडवायला नव्हती आणि मागील काळात मंजूर आलेले विकास कामे या राज्यातल्या एका आमदारांना हायकोर्टात रिट दाखल करावी लागली, हे राजकीय हेतून अडवून ठेवली होती. त्यामुळे उलट आमचा विकासात अडसर फडणवीस आहेत आणि फडणवीस हे पश्चिम महाराष्ट्रातील कुठल्याही तालुक्याचं भलं करणं त्यांची मानसिकता नाही, ते फक्त आपल्या चेले चपाट्यांचं संरक्षणासाठी आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात
जातीय दंगली घडल्या पाहिजे, जातीय वाद वाढले पाहिजे कायम, अशासाठी ते त्यांच्यासाठी हे सगळं षडयंत्राचा भाग आहेत. त्यांना जतच्या मातीची काही देणं घेणं नाही फडणवीसांना. दुसरा प्रश्न, आत्ता आपल्याकडे जे भूमिपुत्र आणि उपरा असं जे चाललं आहे सध्या जत तालुक्यात, इथलेच विलासराव माजी आमदार विलासराव जगताप हे याच मातीतले, त्यांनाही 5 वर्ष जतच्या जनतेने संधी दिली, त्यांना विकास करता आला का? त्या विकासाचा बॅकलॉगच एवढा मोठा होता, त्यांनी त्यांच्या काळात विकासाचा प्रयत्न केला, पण त्यावेळेला फडणवीसच मुख्यमंत्री होते ना, फडणवीसांची जतकडे बघण्याची दृष्टीच मोठी नव्हती, ते त्या वक्रदृष्टीतूनच बघत होते. आणि दुसरी बाब म्हणजे विलासराव जगताप जे आहेत ते काय RSS विचाराचे भाजपचे मूळ विचारसरणीचे नव्हते, त्यामुळे त्यांना विकासात डावलं असं जतकरांमध्ये चर्चा आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं भाजपचे आमदार म्हणून त्यांना ट्रीट करायला पाहिजे होतं तशी ट्रीट केली नाही, पण त्यांच्या काळात रस्त्यांचा अनेक मागास रस्त्याची कामं होती ती मोठ्या प्रमाणात झाली. संघला अपर कार्यालय करण्यामध्ये विभाजन करण्यामध्ये त्यांचा हात आहे, म्हणजे त्यांच्याच काळामध्ये ते झालेलं आहे. जतला एक हॉस्पिटल उप रुग्णालय करण्यामध्ये त्यांचा आला, ते अजून चालू आहे कामकाज. प्रशासकीय इमारती त्यांच्याच काळात आहे, त्यांनी करायचा प्रयत्न केला, पण ज्या ताकदीनं राज्य शासनानं खास बाब म्हणून विशेष बाब म्हणून जतला लक्ष द्यायला पाहिलं होतं ते कुठेही दिलेलं नाही. लोकप्रतिनिधी त्यांनी त्यांची कामं केलेली आहेत, खास बाब म्हणून काहीतरी जतसाठी विशेष, जिथं पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ फुललं म्हणजे आपली विचारधारा जिथं रुजा लागल्या त्या ठिकाणी त्यांनी काहीतरी करणं अपेक्षित होतं, तसं काहीही केलेलं नाही. त्यामुळे जतकरांचा भाजपचा पूर्ण भ्रमनिरा झालेला आहे, म्हणूनच त्यांना जतसारख्या ठिकाणी एक लायक उमेदवार मिळाला नाही, आणि इथंच भाजपचा आणि देवेंद्र फडणवीसचा पराभव झालेला आहे. आपण आता समोरपकडे जाऊया. तुम्ही जे फडणवीसांच्यावर आरोप केले, तुम्ही जतच्या मागासलेपणाचे खरे खरं नायक देवेंद्र फडणवीस आहेत असं म्हणताय, हे खरं आहे का? 100% खरं आहे. ज्यावेळेला जतची जनता कर्नाटकात जातो म्हणत होती त्यावेळेला या राज्यात कुणीही गंभीरतेने येऊन जतच्या जनतेला विश्वास देणं अपेक्षित होतं. आम्ही त्या संदर्भात पत्रव्यवहारही केला होता, पण यांनी तोंडाला पानं पुजण्याशिवाय काही केलं नाही. जतच्या जनतेने एकदा नव्हे 2 वेळेला कर्नाटकात जाण्याची घोषणा केली होती, पण एकदा उद्योगमंत्री आले त्यांनी फक्त भेटी देण्याचाच उद्योग केला, प्रत्यक्षात जतला काही दिलेलं नाही. आणि आता काल ते प्रचारात येऊन परत सांगतात की आम्ही MIDC मंजूर केले. अहो, किती जतच्या जनतेला दूध खोळ समजता तुम्ही? MIDC मंजूर केले तर त्याचं दाखवणं पत्र जतच्या जनतेला. जतचा युवक आता काय अडाणी राहिलेला नाही, तो परदेशात सुद्धा जातोय, राज्याच्या इतर भागात नोकरीनिमित्त आहे, राज्यभर विखुरलेला हा युवक आहे इथला. त्यांना सगळं जगात काय चाललंय, कशी फसवणूक होत चालली आहे हे कळायला लागलेलं आहे. ज्या उद्योगमंत्र्यांनी ज्यावेळेला जतकऱ्यांनी उठाव केला होता त्यावेळेला येऊन त्यांनी सांगितलं 2 महिन्यात, आणि जिथं उद्योगमंत्र्यांनी भेटी दिली तिथं MIDC नाही आहे. म्हणजे ही सुद्धा दिशाभूलच आहे. आणि प्रत्यक्षात भेटी दिल्यात मुचंडीसारख्या ठिकाणी, आणि MIDC काढल्या झाल्या असं सांगतात उमदे या ठिकाणी, जिथं प्यायला पाणी नाही, शासनाची 10 गुंठे जमीन नाही, लाईटची सोय नाही. आणि त्यांना एवढा उद्योगमंत्र्यांना ह्या फडणवीसांना जर जतचा एवढा कळवता, जतच्या MIDC एखादा उद्योग आणायला पाहिजे होता ना, एक मॉडेल तयार करायचं होतं ना. आणि पडळकरांकडे असं काय मॉडेल आहे ते जतला टॉपला करतात? पडळकरांचं मॉडेल काय? आटपाडी काय समृद्ध झाल्या का? ज्या स्वतःची आटपाडी समृद्ध करू शकले नाही, आटपाडीतला दुष्काळ आटला नाही, आटपाडीत टेंबूचं चालू आहे, आटपाडीतल्या तरुणांना बेरोजगारच आहेत. पडळकरांचं मॉडेल विकासाचं नाही तर भकाचं मॉडेल आहे. जाती जातीत भांडणं लावणे, गुंड, दहशतगिरी हे पडळकरांचं मॉडेल आहे, आणि हे जतकरांना पटणारं नाही. तुम्ही आज इथं उमेदवारी करताय, एका बाजूला मातब्बर उमेदवार आहेत, प्रचंड ताकद आहे, सगळी व्यवस्था यंत्रणा त्यांच्याकडे आहे, आणि विक्रम डोणे हा साध्या सामान्य घरातून आलेला कार्यकर्ता, चळवळीतला कार्यकर्ता, ह्या लढाईकडे तुम्ही कसं बघताय? ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. माझ्यासोबत जनशक्ती आहे, ज्या जनतेला वाटतं हा तरुण काहीतरी करू शकतोय, आणि ज्यांनी आग्रहाने मला निवडणुकीला उभा केलेला आहे. म्हणजे अक्षरशः निवडणुकीचे डिपॉझिटपासून माझ्या गाड्या लावण्याचं नियोजनसुद्धा ही जनता करते. रोज जिथं जाईल तिथं माझं पैसे देऊन स्वागत केलं जातं, हे जनतेतनं झालेला उठाव आहे. त्यामुळं ही जरी 2 नंबरनं टक्केवारीतून मिळाला आम्हा पैसा असेल, वाम मार्गाने मिळाला पैसा असेल, हे जनतेवर जरी उधळत असतील तरी जनता म्हणते आता आम्ही हा पैशाला लाचार होणार नाही, आणि आम्हाला गुलाम करण्याचं स्वप्न बाळगणं आम्ही लाताडणार. त्यामुळे जनता काँग्रेस भाजप दोघांनाही लाताडून बहुजन समाज पार्टीच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला इथं रुजवण्यासाठी आणि त्याच्यासाठी जनतेनं मला साथ दिलेली.
23 तारखेला विजय खात्रे 100% विजय माझाच होणार, कारण जतच्या जनतेनं काँग्रेसचा आणि भाजपचा दोघांचा एक कारभार पाहिलेला आहे. दोघांच्याही राज्यात जतच्या जनतेला उपेक्षाच पदरी आलेले, त्यामुळे निश्चित मला जतच्या जनतेवरती विश्वास आहे आणि निश्चित विजयाचा गुलाल असेल. अत्यंत चांगली आणि मनमोकळी मुलाखत विक्रमदादांनी दिली. आपल्या सगळ्या प्रेक्षकांशी त्यांनी चांगला संवाद साधला. तुम्ही आलात, वज्राला वेळ दिलात, मनापासून धन्यवाद. धन्यवाद वज्रदादांनीही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जतच्या जनतेपुढं आणि वज्रदादाच्या प्रेक्षकांपुढं माझी भूमिका मांडण्यात मोलाची कामगिरी बदल, त्याबद्दल वज्रदादाच्या सर्व टीमचं मनपूर्वक धन्यवाद.